सुरू असलेले प्रकल्प, राज्याची एकंदरीत परिस्थिती, पावसाची परिस्थिती, या सगळ्यावरच अगदी मोकळेपणाने. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. सहकुटुंब आपण भेट घेतली आहे पंतप्रधानांची, काय नेमकं प्रयोजन होतं आणि कशी झाली भेट? आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना आज आम्ही भेटलो. आमच्या परिवाराची इच्छा होती एक सदिच्छा भेट घ्यावी आणि सदिच्छा भेट आजची होती. सोबत संपूर्ण परिवार, वडील आणि संपूर्ण परिवार आम्ही जाऊन त्यांना भेटलो. मोदी साहेबांची सदिच्छा भेट घेतली आणि सगळ्यांना समाधान वाटलं. खूपही वेळ त्यांनी दिला आणि अतिशय निवांतपणे गप्पा चर्चा झाल्या आणि त्याचबरोबर राज्यामध्ये सुरू असलेले प्रकल्प, राज्याची एकंदरीत परिस्थिती, पावसाची परिस्थिती, या सगळ्यावरच अगदी मोकळेपणाने चर्चा झाली. त्यामध्ये काल झालेली जी दुर्घटना इरशाळगडची, त्याच्या बाबतीत देखील त्यांनी संवेदना व्यक्त केली, त्याच्या बाबतीतही चर्चा झाली. एकंदरीत राज्यात पडत असलेला पाऊस यावर देखील चर्चा झाली आणि जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्ट संदर्भात देखील, शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील, त्यांच्या योजनांच्या बाबतीत देखील चर्चा झाली. आणि एकंदरीत मग त्याच्यामध्ये अगदी आरोग्यापासून, शिक्षणापासून, पायाभूत सुविधा प्रकल्प जे आहेत, मोठे प्रकल्प जे आहेत, यावर देखील चर्चा झाली. आणि मी देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली. ते नेहमीच केंद्राचं पाठबळ आपल्या राज्य सरकारला आहेच. एक डबल इंजिनचं सरकार राज्यामध्ये काम करत आहे म्हणून तर अनेक जे रखडलेले प्रकल्प होते किंबहुना बंद पडले होते ते मार्गी लागत आहेत, त्याला चालना मिळते आहे. देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जे प्रकल्प सुरू केले ते मधल्या काळात दुर्दैवाने बंद झाले होते, पण त्यालाही आम्ही चालना दिली. अगदी मेट्रोपासून, कारशेडपासून, बुलेट ट्रेनपासून, जे पायाभूत प्रकल्प, जे ॲक्सेस कंट्रोल रोड आहेत, त्या सगळ्याच बाबतीमध्ये चर्चा केली. आणि जे मराठवाडा वॉटर ग्रीड आहे, जे किंबहुना कोकणातलं समुद्राकडे वाहून जाणारं पाणी जे आहे, हे देखील आपण दुष्काळग्रस्त भागाकडे वळवता येईल या बाबतीमध्ये देखील शासन गांभीर्याने त्यावर काम करतं आहे. ही देखील बाब मी आदरणीय प्रधानमंत्री मोदींच्या कानी घातली आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये देखील सकारात्मक भूमिका दाखवली. आणि राज्यातल्या जे प्रकल्प, राज्यातल्या जनतेच्या हिताचे प्रकल्प जे आहेत, त्याला केंद्र सरकार पूर्णपणे पाठबळ देईल अशा प्रकारचं अगदी आश्वस्त देखील आम्हाला केलं आहे. आणि एकंदर सगळ्याच विषयावर साधक बाधक चर्चा आजच्या या सदिच्छा भेट असली तरी या भेटीमध्ये चांगली चर्चा झाली. इंडियन राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.